नमस्कार, मी प्रमोद जप्पे, क्रिकेट समीक्षक, आपल्या सर्वांचं तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत करतो। आजचा आय पी एलमधला 29वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात दुबईमध्ये खेळवण्यात येत आहे। 5व्या स्थानावर आहे हैदराबाद, तर 7व्या स्थानावर आहे चेन्नई सुपर किंग्स। आजच्या सामन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नक्कीच सनरायझर्स हैदराबादचा पारडा जड असेल, कारण का चेन्नई सुपर किंग्स सलग 5 मॅच हरल्यामुळे नक्कीच खूप मोठा दबाव आहे त्यांच्यावर आणि त्या दबावाचा फायदा हैदराबाद संघ घेईल। जरी मागचा सामना त्यांनी गमावला असेल हैदराबाद संघाने, तरी ते चांगली वापसी करतील आणि ह्या सामन्यामध्ये जिंकून पुन्हा एकदा तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर येण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल। तर चेन्नई सुपर किंग्सला करो या मरो अशी स्थिती आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी, कारण का यापुढील होणारे सर्व सामने त्यांना जिंकण्यासाठीच खेळावं लागेल, अन्यथा नक्कीच ते स्पर्धेतनं बाहेर पडण्याची शक्यता आहे। हैदराबाद संघाकडून वॉर्नर, ब्रेस्टो, मनीष पांडे, विलियमसन्स, प्रियम गर्ग हे नक्कीच एक उत्तम फलंदाज आहेत, मोठी धावसंख्या उभी करू शकणारे फलंदाज आहेत। आज विजय शंकर पण पुन्हा एकदा स्थान मिळवून आपली छाप सोडेल असा अंदाज आहे। तर रशीद खान, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल। नक्कीच चांगले गोलंदाज आहेत हैदराबाद संघाकडून, आज नक्कीच ते चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे। तर CSK च्या बाबतीत बोलायचं झालं तर बॅट्समन डुप्लेसिस, रायडू, जगदीशन, सॅम करन, धोनी, ब्रावो, जाडेजा हे नक्कीच चांगले फलंदाज आहेत। त्याप्रमाणे ब्रावो, जाडेजा हे चांगली गोलंदाजी पण करू शकतात। दीपक चहर, करण शर्मा, त्यानंतर शार्दूल ठाकूर ह्यांच्यावरही खूप मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी। आज आटोकाट प्रयत्न हे चेन्नई सुपर किंग्सला करायला लागतील। नक्कीच आज असा आमचा अंदाज आहे की सनरायझर्स हैदराबाद हा सामना जिंकून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल चेन्नई सुपर किंग्सवर। ह्या मैदानाचा जर का आपण इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत जेवढे सामने झालेले आहेत ह्या IPL मध्ये त्यातले फक्त 2 सामने असे झालेले आहेत की त्या ठिकाणी धावांचा पाठलाग करून जिंकण्यात टीम यशस्वी झालेले आहेत। बाकीचे सर्व सामने प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकलेले आहेत, त्यामुळे नक्कीच आज धोनी असो किंवा वॉर्नर असो टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारतील आणि हा सामना जिंकायचा प्रयत्न दोन्ही संघ करतील, कारण का स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नक्कीच दोघांनाही जिंकणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळं नक्कीच आजचा सामना संध्याकाळी 7:30 जो होणार आहे तो मनोरंजन करेल आपल्या सर्वांचं, एक रंजक सामना होईल, अटीतटीची लढत दोघांमध्येही आपल्याला पाहावयास मिळेल, चांगली वापसी करण्याचा प्रयत्न करेल CSK। तर मागचा पराभव विसरून हैदराबाद संघ जिद्दीनं आज मैदानावर उतरेल आणि एक चांगली धावसंख्या उभी करून किंवा प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांमध्ये रोखून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल असा आमचा अंदाज आहे। तर आपण संध्याकाळी 7:30 हा सामना पाहूच, त्यात आम्ही वर्तवलेले अंदाज किती खरे निघतात किती खोटे निघतात या संध्याकाळीच कळेल आपल्याला। आपण शनिवार, रविवार आणि सोमवारचे जर का आमचे अंदाज पाहिले तर 5 पैकी 4 अंदाज आमचे अचूक ठरलेले आहेत, तर आशा आहे की आजचा अंदाज पण आमचा बरोबर निघेल आणि तोपर्यंत तुम्ही पाहत रहा तरुण भारत न्यूज। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।